आशिया कप दोन हजार तेवीस या स्पर्धेतला सर्वात हाय व्होल्टेज सामना सर्वात मोठ्या या हाय व्होल्टेज मॅचची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे कारण भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान दोन सप्टेंबरला श्रीलंकेच्या कॅन्डीमधल्या पल्ले केले स्टेडियमवर मॅच रंगणार आहे टीम इंडियाला आशिया कपमध्ये विजयानं सुरुवात करायची आहे सहा देशांच्या या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कॅप्टन रोहित शर्माच्या नेतृत्वाखालची टीम श्रीलंकेमध्ये दाखल झालेली आहे तर दुसरीकडे बाबर आझमच्या नेतृत्वाखालच्या पाकिस्तान टीमनं आशिया कपची शानदार सुरुवात केलेली आहे पाकिस्ताननं पहिल्या मॅचमध्ये नेपाळच्या विरोधात तब्बल दोनशे अडतीस रन्सनं दणदणीत विजय मिळवला होता आणि बाबर आझमनं या मॅचमध्ये उत्कृष्ट अशी सेंचुरी झळकावली पाकिस्तानचा सध्याचा फॉर्म पाहता बाबर आझम आणि विराट कोहली यांच्यातल्या सामन्यासाठी सगळेच फॅन्स सज्ज झालेले आहेत पाकिस्तान टीममधल्या पाच महत्वाच्या खेळाडूंचं टीम, टीम इंडियासमोर मोठं आव्हान असणार आहे कर्णधार बाबर आझम विकेटकीपर मोहम्मद रिझवान फास्ट बॉलर शाहीन अफ्रिदी इफ्तिकार अहमद आणि हारी स्रौफ यांची गेल्या काही काळातली भारताविरुद्धची चांगली कामगिरी राहिलेली आहे आणि त्यामुळं टीम इंडिया समोर या पाच खेळाडूंचं प्रामुख्यानं तगडं आव्हान असणार आहे दुसरीकडे वन डे रँकिंगमध्ये सध्या अव्वल स्थानी असलेल्या पाकिस्तानसमोर सुद्धा टीम इंडियाचं कडवं आव्हान असणार आहे विराट कोहली कॅप्टन रोहित शर्मा फास्ट बॉलर जसप्रीत बुमरा मोहम्मद शमी ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा या खेळाडूंवर टीम इंडियाची भिस्त असणार आहे दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या जसप्रीत बुमराह श्रेय सय्यर आणि के एल राहुलच्या समावेशानं टीम इंडियाची ताकद वाढलेली आहे के एल राहुल, राहुल सुरुवातीच्या दोन सामन्यांना मुकणार जरी असला तरी आशिया कपमध्ये टीम इंडियात राहुलला स्थान मिळालेलं आहे भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान खेळल्या गेलेल्या गेल्या दहा वन डे मॅचेसचा जर आपण रेकॉर्ड पाहिला तर टीम इंडियानं यामध्ये सरशी मिळवलेली आहे टीम इंडिया सात मॅचेस जिंकण्यात यशस्वी ठरली आहे तर पाकिस्तान केवळ तीनच मॅचेस जिंकू शकलाय या दोघांमध्ये वन डे क्रिकेटमध्ये शेवटची गाठ दोन हजार एकोणीसच्या वर्ल्ड कपमध्ये मॅन्चेस्टरमध्ये झालेली होती टीम इंडियानं ही मॅच एकोणनव्वद रन्सच्या मोठ्या फरकानं जिंकलेली होती कॅन्डीतल्या पल्ले केले स्टेडियमवर खेळवल्या जाणाऱ्या या सामन्यावर पावसाचं सावट असल्याची देखील माहिती आहे यंदाचा वन डे वर्ल्ड कप हा भारतातच होतोय आणि वर्ल्ड कपमध्ये सुद्धा चौदा ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान एकमेकांसमोर उभे ठाकणार आहे त्यातच आता आशिया कपमधल्या या हाय व्होल्टेज मॅचकडे सुद्धा सगळ्या क्रिकेट फॅन्सचं लक्ष लागलेलं ला आहे या मॅचमध्ये कुणाची सरशी होते ते देखील पाहणं महत्वाचं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा